हॅलो फ्रेंड्स, इयत्ता सातवी गणितामध्ये आज आपण सराव संच 6 सोडवणार आहोत. हा सराव संच पहिल्या टॉपिकमधला आहे. पहिला प्रश्न काय आहे बघा. खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा. कर्कटकाचा वापर करून त्या शोधा. हे बघा, हे कर्कटक आहे, याचा वापर करून आपण एकरूप रेषाखंड कोणते आहेत ते शोधूया. GB एवढे अंतर मी कर्कटकामध्ये घेतलेले आहे. हे बघा, हे हा GB आणि हा GC सेम आहे, म्हणून आपण इथे लिहूया रेख GB एकरूप रेख GC. त्यानंतर कर्कटकामध्ये आता मी MG एवढे अंतर घेत आहे. हे बघा MG आणि हा GR, हे दोन्ही अंतर कसे आहेत, सेम आहेत. त्यामुळे दुसरा रेषाखंड येईल रेख MG एकरूप रेख GR. त्यानंतर कर्कटकामध्ये मी आता ह्या NG एवढे अंतर घेत आहे. बघा हा NG आहे. आता ह्या अंतराचा आपण सेम बघूया. इथे काय येईल, रेख NG एकरूप रेख, रेख म्हणजेच रेषाखंड GE. आता मी GE म्हणजे NG एवढेच अंतर ह्याच्यामध्ये घेतलेले आहे. अजून कुठला रेषाखंड याच्याशी एकरूप आहे का ते बघूया आपण. हे बघा GR, म्हणजे इथे काय येईल रेख GN एकरूप रेख GR. GN आणि GR हे दोन्हीही एकरूप आहेत, म्हणजे समान लांबी असलेले रेषाखंड आहेत ते. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे, त्यावरून रिकाम्या जागा भरा. खाली ही जी रेषा दाखवली आहे यावरती जे बिंदू आहेत यामधील अंतर हे समान आहे, म्हणजे हे जे अंतर आहे QP PZ XY हे प्रत्येक दोन बिंदूमधील अंतर हे समान आहे, त्यावरून आपल्याला हे प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिलं रेख AB एकरूप रेख. आता रेख AB म्हणजे दोन बिंदू आहेत, मग आपण कुठलेही दोन बिंदू असलेली रेख घेऊ शकतो ह्या संख्या रेषेवरची. तुमच्या मनाने तुम्हाला जे दोन बिंदू घ्यावे वाटतील ते घ्यायचे. रेख AB एकरूप रेख मी घेत आहे XW. तुम्ही कुठलेही दोन बिंदू घेऊ शकतात, कारण AB हे दोन बिंदूचं अंतर आहे, म्हणून मी दुसरा एकरूप रेषाखंड घेताना दोन बिंदू घेतलेले आहेत. दोन नंबर रेख AP एकरूप रेख काढायचे आहे. AP ला एकरूप. आता AP हा यामध्ये किती बिंदू येतात ते आपण अगोदर मोजूया. 1 2 3 4 5 6. AP हा 6 बिंदूंनी तयार झालेला रेषाखंड आहे. मग त्याला एकरूप रेषाखंड काढण्यासाठी आपल्याला 6 बिंदू असलेलाच रेषाखंड घ्यावा लागेल. मग मी समजा क्यू पासून मोजत आहे 1 2 3 4 5 6. क्यू ते झेड 6 पॉईंट्स आहेत, म्हणून मी रेख QW 1 2 3 4 5 6, म्हणजे रेख AP एकरूप रेख QW. तुम्ही QW ऐवजी दुसरेही पॉईंट्स मोजून घेऊ शकतात. रेख AC हा 3 पॉईंटनी मिळून झाला 1 2 3. मग 3 पॉईंट असलेला आपण हा 1 2 3 रेख YW हा रेषाखंड ACC एकरूपच आहे. आता रेख BYC एकरूप रेख काढायची आहे. BY किती बिंदू आहेत मोजूया 1 2 3 4 5. बी पासून वायपर्यंत 5 बिंदूचा रेषाखंड आहे. मग आपण दुसरा रेषाखंड घेऊया तो जो की 5 बिंदूचाच असेल 1 2 3 4 5. CX किंवा XC CX एकरूप रेषाखंड BY. रेख YQ वाय आणि क्यू, वाय पासून 1 2 3 4
चौथ्या स्थानावर क्यू आहे, म्हणून आपण चार बिंदू असलेला दुसरा रेषाखंड घेऊया, जसे की समजा 1 2 3 4 एक्स बी एकरूप, वाय क्यू, रेख बी डब्ल्यू बी डब्ल्यू हा 3 पॉईंटने तयार झालेला रेषाखंड आहे, 1 2 3. मग कुठला तरी आपण असा रेषाखंड घेऊ जो 3 बिंदूने तयार झालेला आहे, 1 2 3 पी वाय.